गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तिघांवर हद्दपारची कारवाई. अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या दोघांना 1 वर्ष तर 1 महिना 6 महिने कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात यांनी दिले आहेत. 80 राजन्नावर नागेश पुजारी आणि तोहित सावनूरकर अशी त्यांची नावे आहेत. तोहित सावनूरकर याच्या विरोधात गर्दी, दंगा, दरोडा, फसवणूक, खंडणी तर 80 राजन्नावर याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न, मारामारीचा गुन्हा दाखल आहे. तर नागेश पुजारी याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, चोरी, जबरी चोरी व मारामारीचा गुन्हा दाखल आहे. या तिघांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी वरिष्ठांकडे पाठवला होता. त्यांनी मंजुरीसाठी हा प्रस्ताव प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात यांच्याकडे पाठवला असता 80 राजन्नावर आणि नागेश पुजारी या दोघांना 1 वर्ष तर तोहित सावनूरकर याला 6 महिन्यांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. सुंदर शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.